गरिबीतून संघटना उभारावी म्हणजे चळवळ चिरकाळ टिकते. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निर्णय हे सामूहिकपणे घेतले जात असून सामूहिक जबाबदारीचे सुद्धा असतात, असे मत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी समितीच्या राज्यव्यापी बैठकीत व्यक्त केले आहे. अनिशची राज्यव्यापी बैठक नुकतीच वानाडोगरी हिंगणा येथे झाली. या बैठकीला राज्यातील विविध भागातील अनिश्चित पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्य कार्यकारिणीच्या विविध विभागांद्वारे घेतलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील 6 महिन्यांचे कार्य नियोजनावर विस्तृत चर्चा झाली. यात प्रामुख्याने बाबा व बुवाबाजी संघर्ष अभियान, झाडफूक, तंत्रमंत्राच्या नावावर गरीब व अज्ञानी लोकांची दिशाभूल व लुबाडणूक करणाऱ्या तथाकथित बाबांचा पर्दाफाश करून पोलिसांच्या हवाली करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जनजागृती अभियान राबवणे, विविध उपक्रमांद्वारे समाजात व्याप्त अंधश्रद्धांचे चमत्कार सादरीकरणाच्या माध्यमातून निर्मूलन करणे, महिला सहभागाअंतर्गत अधिकाधिक महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन अभियानाच्या परिघात आणणे, जुन्या रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, विधवांच्या सामाजिक समस्या व त्यांना मानाचे स्थान मिळवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करणे, या व्यतिरिक्त मन व मनाचे आजार, युवा सहभाग व समाज माध्यम, प्रशिक्षण व वार्तापत्र विभाग या सर्व विषयांवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी ॲडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांनी संघटना बांधणीवर भर देऊन अनिश्चय कार्यकर्ता कसा असावा, याचे सामाजिक वर्तन व स्थान कसे असावे यावर प्रबोधन केले. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.